भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुण्याच्या एल्गार परिषदेमध्ये हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शर्जीलवरून आता राज्यात मोठं राजकारण तापलंय. शर्जीलवरती कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर असे शब्द एखाद्या हिंदूनं दुसऱ्या धर्माबाबत वापरले असते तर काय झालं असतं असा खोचक सवाल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र शब्द जपून वापरायला हवेत अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. तर वक्तव्य तपासून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय. परवाच्या ज्या एल्गार परिषदेमध्ये जे भाषण झालं त्याची संपूर्ण आम्ही जी व्हिडिओ बोलावला आहे त्याची ती सर तपासणी करू त्याची आणि तपासणी करून त्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन बोललं आहे आणि असेल तर त्यानुसार आम्हाला कारवाई करता येईल. पण जोपर्यंत तपासणार आहे तोपर्यंत तुम्हाला काही वेळ याच्या वरती सांगता येणार. एकदम काहीतरी दुसऱ्याने असं यायचं आणि बोलायचं. आता हेच जर एखाद्या हिंदू धर्मातील व्यक्तीने जर असं जर दुसऱ्या धर्माबद्दल जर बोलले असते शब्द तर राग आला असता. आता मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही टीका करण्याचा अधिकार तुमचा आहे. कुठल्याही धर्मावर टीका करा, विषयावर टीका करा, परंतु शब्द झोंबणार नाहीत लोकांना अशा रीतीने आपण आपल्या शब्दाची निवड केली पाहिजे. आता तुमचा पुढचा प्रश्न काय कारवाई करणार, पोलीस त्याच्यामध्ये काय चौकशी करतील आणि जर योग्य काय असेल त्यांना अयोग्य असेल तर त्यांच्या कारवाई होईल. कुणीतरी शर्जील उस्मानी नावाचा एक सडक्या डोकाचा इसम हा पुण्यामध्ये येतो आणि कुठल्या त्या एल्गार परिषदेमध्ये हिंदूंना सडकं म्हणतो आणि या ठिकाणी कुठली कारवाई त्याच्यावर होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडल्यात या राज्यात काय मोगलाई आहे? शरम वाटायला पाहिजे या सरकारला. जर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे येऊन कोणी हिंदूंना सडकं म्हणणार असेल आणि जर महाराष्ट्राचं सरकार ऐकून घेणार असेल भारतीय जनता पार्टी चूप बसणार नाही. तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून जर त्याला अटक केली नाही तर त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन सुरू करू. सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे गोरेगावमधल्या स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. इथं एक चित्रीकरण सुरू होतं एका चित्रपटाचं आणि त्यावेळी ही आग लागलेली आहे. गोरेगावमधील स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना ही भीषण आग लागलेली आहे. स्टुडिओतलं सामान लाल मातीतली कुस्ती म्हणजे